प्राप्त झालं. 26 नोव्हेंबर 1947 आर के षण्मुखम चेट्टी यांनी पहिला अर्थसंकल्प मांडला. जेव्हा 1919 मध्ये आपल्या देशात इंग्रजांनी काही बदल करावे असा दृष्टिकोन ठेवला, एक समिती नेमली. 1921 मध्ये या समितीचा जेव्हा अहवाल आला तेव्हा तुम्हाला आकडा ऐकून आश्चर्य वाटेल की तेव्हा आपल्या देशाचा अर्थसंकल्प 200 कोटीचा होता. आज समृद्धी महामार्ग 55,000 कोटीचा आहे आणि आपल्या देशाचे आणि सर्व राज्याचे एकूण अर्थसंकल्प हे आता 85,00,000 कोटी पर्यंत पोहोचले. देशाची प्रगती होते, विकास होते, पण अर्थसंकल्प मांडताना एक दृष्टिकोन महत्वाचा आहे आणि तो दृष्टिकोन की हा जनतेचा पैसा आहे. नागपूरच्या भूमीवर काही दिवसापूर्वी जेव्हा विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी आले त्यांनी आपल्या भाषणामध्ये एक परिच्छेद या विषयावर लोकांशी संवाद करताना सांगितला की या देशाचा राज्याचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रत्येक पैसा हा समर्पक पद्धतीने खर्च झाला पाहिजे आणि हा खर्च होताना यातला आउटपुट हा कल्याणकारी राज्याच्या मार्गावर निघाला पाहिजे. याचा प्रवास हा वेलफेअर स्टेटच्या बाजूने जागा पाहिजे. साधं उदाहरण द्यायचं असेल की एखाद्या बजेट मधून जर आम्ही 5-स्टार हॉटेल किंवा 4-स्टार हॉटेल मध्ये जाऊन जेवण्यासाठी खर्च केला तर हा खर्च बजेटच्या भावनेशी सहमत असणारा नाही. हा आमच्यासाठी कारण नसताना होणारा महसूली खर्च आहे. पण त्या सरकारच्या पैशांनी एखादं 5-स्टार हॉटेल तयार झालं तर तो भांडवली खर्च हा आम्हाला त्यातून रोजगार निर्माण करून देणारा असतो आणि त्यातून राज्याच्या उत्पन्नामध्ये भर पडेल अशा पद्धतीने आपण तो खर्च करत असतो. आणि मग या दृष्टीने अर्थसंकल्प मांडताना जे जे सरकार असेल त्याला भविष्याचा दृष्टिकोन, समाजामध्ये असणारे तात्कालिक प्रश्न, आर्थिक दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पाची मांडणी करावी लागते. हे खरं आहे की आपल्याकडे मर्यादित साधन संपत्ती आहे पण या मर्यादित साधन संपत्तीचा उपयोग हा जर समाजाच्या प्रगतीसाठी वेलफेअर स्टेटसाठी करायचा असेल तर या दृष्टीने अमर्यादित गरजा व मर्यादित साधन संपत्ती यामध्ये योग्य पद्धतीचा बॅलन्स करण्याची आवश्यकता असते. खरं तर अर्थसंकल्प म्हणजे वर्षभरात आलेली निवेदनं, रिप्रेझेंटेशन, मागण्या याची पूर्ती करणे म्हणजे अर्थसंकल्प नव्हे. अर्थसंकल्प याचा अर्थ राज्याचा भविष्याचा वेध घेत, जगामध्ये होणाऱ्या घटनांचा वेध घेत आपल्याला कशा पद्धतीने पुढे जाता येईल आणि त्यासाठी कुठं कुठं आपल्याला आर्थिक तरतूद करून पायाभूत सुविधा निर्माण करून बदलत्या परिस्थितीमध्ये कोणत्या सेक्टरवर आपण खर्च केला पाहिजे याचा विचार करून मांडलेलं वित्तीय विवरणपत्र म्हणजे अर्थसंकल्प. अर्थसंकल्पाच्या तांत्रिक भागामध्ये मी नंतर येईल पण एक शायरने यावर सुंदर सांगितलं की अर्थसंकल्प कसा असावा, तो चढती रहे चादरे मजार पर, चढती रहे चादरे मजार पर और बाहर बैठा फकीर ठंड से मर जाए, असा अर्थसंकल्प कदापि ही नसावा. या अर्थसंकल्प ज्यांच्यासाठी आहे त्यांच्या उपयोगाचाच येत नाही. एक भयमुक्त समाज, भूकमुक्त समाज, समतायुक्त समाज, विषमता मुक्त समाज हा जर निर्माण करता आला नाही तर हजारो लाखो शहीदांनी प्राणाची आहुती देत जो स्वातंत्र्याचा मंगल कलश तुमच्या माझ्या हाती दिला त्या मंगल कलशाला धारण करण्याचा अधिकार आपल्याला असेल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आणि म्हणून अर्थसंकल्प मांडताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा विचारपूर्वक मांडला पाहिजे ज्याच्यामध्ये भविष्याचा वेध असेल. अनेक अर्थसंकल्प हा मांडला जातो हा भविष्याचा वेध घेण्याच्या ऐवजी निवडणुकीचा वेध मांडला जातो की मला देश भविष्यात कसा घडवायचा याऐवजी माझं भविष्य निवडणुकीत कसं घडेल या दृष्टीने
हा अर्थसंकल्प मांडला जातो आणि त्याचे वाईट परिणाम मग अनेक राज्य अनेक देशांनी भोगले, ज्याची उदाहरण ग्रेट ब्रिटन सारखा देश आहे, श्रीलंका सारखा देश आहे आणि युरोप मधले अनेक लोकशाहीच्या मार्गावर चालणारे देश आहे की जे आज याचे भोग भोगत आहे. की लक्ष हे जनतेची प्रगती उन्नती नसून जनतेच्या निवडणुकीमध्ये आकर्षण एवढं उद्दिष्ट हे राहिलं आहे. आणि म्हणून या दृष्टीने अर्थसंकल्पाचं तत्व काय, तर साधं तत्व आहे की एक मिनिट मे जिंदगी नाही बदलती, एक मिनिट में जिंदगी नहीं बदलती, मगर एक मिनिट सोचकर लिया गया फैसला जिंदगी बदल देता है. आणि यासाठी अर्थसंकल्प मांडताना या मुद्द्याला कल्याणकारी राज्याकडे आपल्याला कसं जाता येईल. आता आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल, परवा मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक प्रश्न केला, जेव्हा एक प्रस्ताव केंद्राच्या सूचनेनुसार देशातल्या सर्व राज्यांना केंद्राने सूचना केली की हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे, 75 वर्ष पूर्ण केले, तर 75 वर्षाचं सिंहावलोकन झालं पाहिजे की आम्ही कुठं होतो, कुठं गेलो आणि ही जबाबदारी आहे. आणि सिंहावलोकन जेव्हा केलं तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की अजूनही या देशात 75 वर्षांनी इथं प्रत्येक जण विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष बिंबीपासून करतो, 100% साउंड व्हॅल्यूमनी करतो. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयघोष पूर्ण ऊर्जेनी शक्तीनी आपण करतो. क्रांतीज्योती सावित्रीबाईचं स्मरण करतो. पण आमच्या सर्वांची अडचण काय की हम बाबासाहेब को मानते है मगर उनकी नहीं मानते, हम महात्मा ज्योतिराव फुले को मानते है मगर उनके विचारों की नहीं मानते. आणि म्हणून परिस्थिती काय झाली, परिस्थिती ही आहे की अमृत महोत्सवी वर्षाचा आकडा हा आम्हा सर्वांना विचारमंथन करायला लावणारा होता की या देशामध्ये 25 कोटी लोक अजूनही निरक्षर आहेत. 25 कोटी 75 वर्षानंतर. तर जेव्हा हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला तर माझ्या मनात एक प्रश्न आला, कदाचित हा महाराष्ट्र शाहू महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र क्रांतीज्योती सावित्री आईचा आहे, हा महाराष्ट्र क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुगेचा आहे, तर कदाचित महाराष्ट्रात निरक्षर नसतील. मी जेव्हा देवग नावाचे प्रधान सचिव शिक्षण विभागाचे हा प्रस्ताव चर्चेसाठी आला तेव्हा मी विचारणा केली की महाराष्ट्रामध्ये किती लोक निरक्षर, ते म्हणाले महाराष्ट्रात या क्षणी 1,75,00,000 लोक निरक्षर आहे. मग धक्का बसला की या महाराष्ट्रात 1,75,00,000 आफ्टर 75 इयर्स नेत्यांनी संस्था उघडल्या, संस्थेचा व्यवसाय जागा, व्यापारीकरण जागा, धंदा जागा. माझ्या कार्यालयात एक संस्था चालक पत्रिका घेऊन आला, म्हणाला माझा मुलगा आहे त्याचं लग्न आहे, म्हणतो धंदा काय करतो, म्हणाला 2 मेडिकल कॉलेज आहे, 2 इंजिनिअरिंग कॉलेज हा धंदा आहे पण तो व्यवसाय जागा. तरी 1,75,00,000 लोक हे दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये निरक्षर राहिले. आणि आत्ताच्या एका बैठकीत जेव्हा अनुदानाचा विषय आला तेव्हा मी विचारलं की जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यामागे आपण किती खर्च करतो वर्षाला, आणि हाही आकडा अद्भुत होता. महाराष्ट्रामध्ये एका जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्याच्या मागे आपण 72,000 रुपये खर्च करतो. मनात माझ्या विचार आला की या पैशाचा आपण खरंच सदुपयोग करतोय. या सभागृहामध्ये स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत जिचकारांनी अनेक भाषण, विधान परिषदेचे सदस्य होते, मी सुद्धा महाविद्यालयाचा विद्यार्थी असताना त्यांची भाषण आवर्जून ऐकायला जायचो. त्यांच्या भाषणामध्ये 1987 आसपास ते अर्थ राज्यमंत्री झाले होते आणि आपल्यापैकी काही लोकांना जे ज्येष्ठ आहे त्यांना आठवत असेल की त्यांनी शून्य आधारित अर्थसंकल्प आणला, 0 बेस बजेट. आणि मग त्यावर टीकाही झाली कारण 0 बेस बजेटमध्ये काही लोकांना नोकरी गमवावी लागली, संवेदनशील विषय जागा, त्यांच्या विरुद्ध आंदोलनं लागली, पण त्याची कन्सेप्ट जी होती ती अतिशय योग्य होती. 0 बेस अर्थसंकल्प याचा अर्थ काय, तर प्रत्येक पैसा खर्च करताना हा कल्याणकारी राज्यासाठी खर्च होतो की नाही याचं कधी तो मूल्यांकन केलं पाहिजे. आणि तेव्हा ते उदाहरणं द्यायचे की अगोदर विश्राम पण होते, रेस्ट हाऊसेस नव्हती, तेव्हा एखादा तहसीलदार, एखादा प्रांत, एखादा कलेक्टर, सरकारी अधिकारी
हे एखाद्या ठिकाणी जेव्हा जायचे तेव्हा रेस्ट हाऊसेस नव्हते, तेव्हा टेंट टाकावे लागायचे. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की ते टेंट टाकावे लागायचे, मग रेस्ट हाऊसेस झाले. तरी खगाशी हे पद मात्र संपलं नाही. मग जेव्हा खगाशी हे पद संपलं नाही, आमचा पगार चाललं आहे खगाशी पदासाठी, पण खगाशी हे कामच शिल्लक नाही. आणि जेव्हा त्या खगाशांना अधिकारी म्हणायचे की हे दुसरा काम करो, ते म्हणायचे नाही, कारण त्यांची युनियन असायची. ते म्हणायचे की आमचं काम खगाशाचं आहे, तू टेंट बांधायचं असेल तर आम्हाला सांगायचं, बाकी कोणतेही काम आम्हाला सांगायचं नाही, पण आमचा पैसा चाललं आहे. हा झिरो बेस अर्थसंकल्प तेव्हा आला, तेव्हा झार राजाची गोष्ट त्यांनी सांगितली होती. एकदा झार राजा नेक्स्ट जनरेशन हा आपल्या पत्नीसोबत सरकारी उद्यानात गेला, आणि जेव्हा सरकारी उद्यानात गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की एका झाडाच्या जवळ अनेक पोलीस उभे आहे. आता हे पोलीस कर्मचारी उभे आहे, त्या झार राजांनी त्याला विचारलं, या झाडापाशी का उभे आहे तुम्ही? ते म्हणाले, आम्हाला माहित नाही, आम्हाला वरतून आदेश येतो आणि आम्ही त्या झाडापाशी उभे राहतो. राजाला आश्चर्य वाटले, झाडापाशी पोलीस संरक्षण करत का उभे आहे? किती वर्षापासून आहे? म्हणाले, अनेक वर्ष झाले आम्ही इथं उभे राहतो, आमच्या आमच्या बदल्या होत असतात, नवीन येतात. राजा आपल्या जेव्हा कार्यालयात गेला आणि माहिती घेतली तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटलं, ही 90 वर्षाच्या अगोदर त्या झाडाला, ज्या झाडाला ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये फ्लावर येतं, एकदा अचानक ते मे मध्ये आलं. त्या अतिशय दर्शनीय होत, आकर्षक होत. राणी राजाला म्हणाले की मे मध्ये हे फ्लावर आलं, कोणी तोडू नये, याच्या संरक्षणासाठी तुम्ही व्यवस्था करा. 90 वर्षापूर्वी राजांनी त्या झाडाच्या फुगाची राखण करण्यासाठी, रक्षा करण्यासाठी, सुरक्षा करण्यासाठी तिथं पोलीस कर्मचारी तैनात केले, विसरून गेले. दरवर्षी तो ऑर्डर तसाच निघत आहे. 90 वर्ष सुद्धा झाले, फुगावर पुन्हा कधी आलं नाही, पण झाडापाशी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना मात्र त्या कार्यालयातून नेहमी निघत राहिल्या. आणि मग यावर शून्य आधारित अर्थसंकल्प आला. की शून्य आधारित म्हणजे काय? की तुम्ही जो जो म्हणून खर्च करता त्याचं एकदा तर मूल्यांकन केलं पाहिजे. जर उद्या मी शिक्षणावर 70,000 कोटी खर्च करतो तर अर्थसंकल्प मांडताना मग त्याचं मूल्यांकन करता आलं पाहिजे की आज जनतेच्या श्रमाचा, कराचा, घामाचा पैसा हा मी जेव्हा खर्च करतो त्याचं आउटपुट काय आहे. अन्यथा आमची गाडी 1 लिटर पेट्रोल मध्ये 1/2 किलोमीटर ऍव्हरेज देत आहे, तरी गाडी मेंटेन करतच हो, नवीन गाडी घेतच नाही. अशा बजेटच्या कन्सेप्टच्या बाजूने आपल्याला पुढे जावं लागतं. म्हणजे आपल्याला माहित असेल की मागच्या 5 वर्षात आम्ही असे अनेक निर्णय घेतले की ज्याच्यामध्ये थेटपणा आणला. जसा आदिवासी कल्याण विभागामध्ये लोकसंख्येच्या अनुपातात पैसे दिले जायचे, पण त्या पैशातून हा माझा शूर वीर पराक्रमी आदिवासी तरुण ज्याच्यामध्ये क्षमता जन्मजात आहे, आकाशापेक्षा उंच फरारी घेण्याची, पण आम्ही त्याला भरारी घेण्यासाठी कधी मुक्त मैदान दिलं नाही. आम्ही निर्णय केला की यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांना नामवंत शाळेत शिकता येईल, आवश्यकता नाही आहे की त्यांनी कुठेतरी जंगलात असणाऱ्या आश्रमशाळेतच शिकलं पाहिजे. आदिवासी गावांना जी पेसामध्ये आहे त्यांना 5% निधी थेट बजेट मधून त्या ग्रामपंचायतीला देण्याचा आपण निर्णय केला. आपण केंद्रातही बघितलं, स्टँडअप योजना, स्टार्टअप योजना. म्हणजे जर 8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी आपण गेलो तर कदाचित आपल्याकडे युनिकॉर्न कंपन्या विचार करू शकत नव्हतो. आज युनिकॉर्न कंपन्यांचा जेव्हा देशामध्ये विचार करतो, कारण अर्थसंकल्पामध्ये या दृष्टीने या अध्यक्ष तुम्ही आज युनिकॉर्न कंपनी. माननीय मोदीजींनी अर्थसंकल्पामध्ये एक दिशा दिली, प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये एक भावना व्यक्त करतात. मागच्या अर्थसंकल्पात त्यांनी 1 स्टेशन 1 प्रॉडक्ट, त्या अगोदर नारी से नारायणी तक, कधी तरुणांसाठी, पण तो अर्थसंकल्प त्या वाक्यावर केंद्रित करून त्या अर्थसंकल्पाची दिशा ही पुढे निघते. आणि म्हणूनच या देशामध्ये जेव्हा युनिकॉर्न कंपन्यांचा आपण विचार करतो, विचार करू शकत नाही. तुमच्या वयाचे 21 ते 26 वर्षाच्या तरुणांनी किती व्यवसाय करावा,
महाराष्ट्रामध्ये 27 युनिकॉर्न कंपन्या आहेत, त्यांना प्रोत्साहन दिलं, अर्थसंकल्पातून सपोर्टिव्ह भूमिका घेतली, कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी त्याच्या पंखामध्ये शक्ती दिली, आणि परिणाम काय झाला, देशामध्ये 103 युनिकॉर्न कंपनीपैकी 27 महाराष्ट्रामध्ये आहे, आणि हे सर्व तरुण 25-26 वर्ष वयाचे आहे. एका तरुणाचा व्यवसाय किती असा, 14 बिलियन, म्हणजे 75,000 कोटी, 26व्या वर्षी तो व्यवसाय करतोय. तर जेव्हा आपण अर्थसंकल्प मांडतो तेव्हा अर्थसंकल्पातून अशा विविधता जन्माला यावा हे साधारणतः वस्तुनिष्ठ नियोजन या माध्यमातून करण्याचा आपण प्रयत्न करतो. आता हा प्रयत्न करताना काही बंधनही आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर पहिलं बंधन आहे ते म्हणजे वैधानिक विकास मंडळ, स्टॅट्युटरी बोर्ड. 1956 मध्ये 371(2) हे संविधानामध्ये तरतूद करताना ज्या देशातल्या काही राज्यांच्या काही विशेष भौगोलिक परिस्थितीसाठी संविधानात तरतूद आहे, महाराष्ट्रात त्यापैकी 2 भाग आहे. आणि मग महाराष्ट्रामध्ये या दृष्टीने अर्थसंकल्प मांडताना आपण महसुलाचा अंदाज घेतो, खर्च निश्चित करतो, पण यामध्ये आपला पहिला एक बंधन आहे की आपण कसंही खर्च करू शकत नाही, त्याला लोकसंख्येच्या अनुपातात विदर्भाचा निधी विदर्भाला द्यावा लागतो, पश्चिम महाराष्ट्राचा निधी लोकसंख्येच्या अनुपातात पश्चिम महाराष्ट्राला द्यावा लागतो, मराठवाडा याला आपण मराठवाड्याच्या वैधानिक विकास मंडळाचा पैसा देत असतो. अगोदर आपल्याला माहित आहे की अर्थसंकल्पामध्ये भाग एक भाग दोन असायचे. भाग दोन मध्ये आपण कर कमी करायचो, कर वाढवायचो, त्यातून त्या वर्षीच्या उत्पन्नामध्ये बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायचो. पण आता आपल्या देशाने GST स्वीकारली, म्हणजे वन टॅक्स वन मार्केट वन रेट आपण स्वीकारू शकतो नाही, कारण काही देशामध्ये वन रेट आहे, पण तो आपल्या देशात आपल्याला स्वीकारता येणे शक्य नव्हतं, कारण त्या देशामध्ये असणारी जी विषमता आहे ती कमी आहे. आपल्या देशामध्ये असणारी विषमता खूप जास्त आहे, आणि ही विषमता आपल्याला माहिती आहे की जेव्हा कधी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या विषमतेचं प्रतीक काय, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, तीन देश आपण तसेच मान्य केले, हिंदुस्थान, भारत, इंडिया. आणि मग ही जी विषमता आहे या विषमतेतून आपण GST वन टॅक्स वन रेट यामध्ये जाऊ शकलो नाही. पण आता भाग दोन वर मर्यादा आल्या, पण अगोदर अर्थसंकल्प मांडताना हाही आपण कर प्रणाली आपण करायचो, आजही करतो, पण आज आपले मर्यादित आहे. आज आपण साधारणतः एक्साइज आपल्याकडे आहे, पेट्रोल डिझेल हे आपल्याकडे आहे, काही कर जे आहेत ते आत्ताही आपल्याकडे आहे, ज्याच्यामध्ये आपण राज्य म्हणून भाग दोन देत असतो, पण मर्यादा. पण कल्याणकारी राज्याच्या प्रक्रियेमध्ये हा भाग दोन सुद्धा महत्वाचा होता, की कर कोणावर लावायचं. यामध्ये एक चांगलं सूत्र सांगितलं गेलं होतं की कर कसा लावावा आणि खर्च कसा करावा. तर कुठेतरी एका कथे सांगितलं की सूर्य आपल्या उष्णतेतून पाण्याची वाफ करून ढग तयार करतो, तेव्हा सर्वात जास्त पाणी समुद्रातून घेतो, आणि बरसताना मात्र सर्वांवर समान बरसतो. हे सूत्र करायचं होतं की ज्यांच्याकडे खूप जास्त पैसा उत्पन्न आहे त्यांच्याकडून कर घ्यायचा, पण वाटप करत असताना बरसताना खर्च करत असताना आपण मात्र तो शेवटच्या भामरागड अंकिसा आसरगीच्या शेवटच्या गरीब व्यक्तीपर्यंत तो खर्च व्हावा ही त्यामागची अपेक्षा होती. आणि कर घेताना तो इतक्या सफाईने घ्यावा की समोरच्याला लक्षात येऊ नये की त्याच्या खिशातून कर निघाला. इतकी अर्थमंत्री हा जगातला उत्तम खिशे कापणारा असला पाहिजे हे त्यामागचं धोरण होतं, की पतही लागू नये. मग हा खिशे कापू कसा असावा याबद्दलही एक कथा आहे की आपण भाग दोन मध्ये खिसा कसा कापायचा. तर एकदा असाच एक वाट सुरू जात होता कोड घालून, सूर्य आणि वाऱ्यामध्ये तुफान हवेमध्ये स्पर्धा लागली की याचा कोट कोण उतरवेल. हवा म्हणाली मी उतरवतो, एवढं काय सोपी आहे, आणि ती हवा वेगाने व्हायला लागली. तो कोट उतरवायलाच तयार नाही, त्याने अजून पक्का केला, अजून वेगाने झाला, अजून कोट पक्का झाला, त्यांनी कोट काढलंच नाही. सूर्य म्हणाला आता मी काढून दाखवतो, आणि सूर्याने पहिल्यांदा थोडा उष्णता वाढवली, मग अजून वाढवली, अजून वाढवली, पहिल्यांदा तिने बटना उडल्या, जास्त जागेबरोबर कोट काढला. तर सहजपणे
जसा सूर्यानी त्याचा कोट सहजपणे काढला त्या व्यक्तीला हे जाणवही नाही की माझा कोट निघतोय. कल्पना ही तशाच पद्धतीने सहजपणे केली पाहिजे. ही भाग दोनची भूमिका होती की सहजपणे त्या माध्यमातून त्याच्या खिशातून कर आपण वसूल केला पाहिजे जो त्याच्या लक्षात येणार नाही हे साधारणतः आपण यामध्ये करतो. आता मी काही तांत्रिक भागामध्ये जातो की साधारणतः अर्थसंकल्पामध्ये जेव्हा मी सुद्धा 16 मार्च 1995 पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा मग अर्थसंकल्पाशी काही देणं होतं समजतही नव्हता. पण जेव्हा अर्थसंकल्प मांडला तेव्हा पहिलं काम काय करतात घाई घाई जाऊन मी सुटकेस बाहेर सुटकेस देतात आम्हाला मोठे सुटकेस असतात चांगले असतात त्या सुटकेस घेण्यासाठी पहिले आम्ही धावून गेलो आणि धावून गेल्यानंतर त्या सुटकेसचं पहिलं काम काय तर आमदार निवास मॅजेस्टिक मध्ये गेल्यानंतर त्या सुटकेसमध्ये असणारे सर्व पुस्तकं बाहेर काढून ठेवले आणि ती बॅग कपडे ठेवण्यासाठी वापरली. त्या पुस्तकापैकी एकही पुस्तक मी 95 वाचलं नाही एकही पुस्तक वाचलं नाही. कारण आपण अर्थसंकल्पामध्ये आमदार म्हणून काय शोधतो माझ्या मतदारसंघाचं काय बाकी राज्याचं काय नाही माझ्या मतदारसंघाचा रस्ता आहे का तर मी आनंदी आहे. राज्यामध्ये काय चालतं हे माझा आमदार म्हणून माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही आणि आमदार म्हणून मला एवढंच वाटतं की माझ्या मतदारसंघातली कामं व्हावी ही कामं कशी महत्वाची आहे की कमी महत्वाची आहे हे कल्याणकारी राज्यामध्ये निश्चितपणे योगदान देणारी आहे की नाही आहे याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. माझं देणं घेणं एवढंच असतं की हे माझ्या मतदारसंघाचं काम आहे हे जागं पाहिजे किती खर्च जागा तरी जागं पाहिजे आणि या कामाच्या भविष्यावर राज्य पुढे जाईल की माहित नाही पण मी पुन्हा निवडून आलो पाहिजे ही साधारणतः त्यामागची भूमिका असायची. आता या साधारणतः बॅगमध्ये जो अर्थसंकल्पाची पुस्तकं दिल्या जायची या पुस्तकामध्ये विस्तृत म्हणजे ग्रीन बुक दिला जायचं ज्याच्यामध्ये राज्याची संपूर्ण आर्थिक स्थिती असते मागील वर्षी किती खर्च जागा यावर्षी किती खर्च होणार आहे किती सरप्लस आहे किती एक्सेस आहे संपूर्ण आर्थिक स्थितीचं विवरण असतं विधानमंडळास मतास टाकावयाच्या अनुदानाच्या मागण्याबाबतची माहिती ही ग्रीन बुकमध्ये असते. नवीन अंतर्भूत केलेल्या बाबींची माहिती अर्थसंकल्पाचा अभ्यास करायचा असेल तर बजेट मॅन्युअलमध्ये असते. व्हाईट बुक ग्रीन बुक व ब्ल्यू बुक आणि पिंक बुक अशी 4 पुस्तकं दिली जातात की ज्या माध्यमातून अर्थसंकल्पाची माहिती आपल्याला सहजपणे उपलब्ध होते. जर तुम्ही पिंक बुक मध्ये गेला तर राज्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आपली महसुली तूट किंवा महसुली आधिक्य किती आहे हे तुम्हाला 1 मिनिटात समजून येत. असणारे आपल्या एकूण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट GSDP या GSDP मध्ये आपल्यावर असणारा कर्ज किती आहे म्हणजे अनेकदा आपण असं सांगतो एखादा विरोधक सांगतो की या राज्यावर इतका कर्जाचा डोंगर जागा तर मग अगोदर असंच वाटायचं की कर्जाचा डोंगर पण नंतर जेव्हा मी अर्थमंत्री झालो तेव्हा लक्षात आलं की कर्जाचा डोंगर तर महाराष्ट्रावर जगामध्ये सर्वात कमी आहे. आपला महाराष्ट्र जगाच्या 193 संयुक्त राष्ट्रसंघाच्या देशाच्या यादीमध्ये 36व्या क्रमांकाची आपली इकॉनॉमी आहे 36 नंबरची इकॉनॉमी महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्र संपन्न आहे देशाच्या GDP मध्ये 15% योगदान महाराष्ट्राचं आहे 15% योगदान. महाराष्ट्र हा कुठेही आर्थिक दृष्टिकोनातून कमजोर नाही हे मात्र आपल्याला त्यामध्ये लक्षात येत होतं. आता एक आकस्मिकता निधी म्हणून आहे की जेव्हा साधारणतः संविधानाच्या तरतुदीनुसार सरकारने प्रत्येक जो पैसा आपण खर्च करतो त्याला विधिमंडळाची अनुमती घेतली पाहिजे शासनावर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था कुठे आहे. मग जर कोणी विचारलं की महाराष्ट्राच्या 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर मध्ये या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये सर्वात शक्तिशाली जमीन कोणती सर्वात शक्तिशाली जमीन ही म्हणजे विधानभवनाची आहे. या विधानभवनाच्या जमिनीवर आम्ही जे ठरवू ते राज्यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोली पासून गडहिंग्लज पर्यंत त्याची अंमलबजावणी होत असते आणि त्यासाठी प्रत्येक नवीन पैसा हा आपण अर्थसंकल्पामध्ये आपण त्याला
मंजूर प्रत्येक पैशाला अर्थसंकल्पात आपण प्रदर्शित करतो आणि विधिमंडळाची त्याला मान्यता घेतो. पण कधी कधी एखाद्या क्षणी आकस्मित असा खर्च आला, गारपीट झाली, पूर आला, अचानकपणे समाजामध्ये असे काही प्रश्न निर्माण झाले ज्याची अर्थसंकल्पाची वाटच पाहता येत नाही, आणि मग त्यासाठी आपण आकस्मिक निधीची तरतूद संविधानातून करतो की मंत्रिमंडळात जातो आणि या संदर्भातला अध्यादेश काढून हा आकस्मिकता निधी हा आपण उपलब्ध करतो आणि वेळप्रसंगी त्यामधले आकडे त्यामधले असणारी मर्यादा ही साधारणतः आपण वाढवून घेतो. या संदर्भात अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याची प्रगती उन्नती ही सर्वंकष व्हावी, सर्व क्षेत्रात व्हावी, हा साधारणतः कल्याणकारी राज्यामध्ये अर्थसंकल्प म्हणताना हा सरकारचा शासनाचा दृष्टिकोन असला पाहिजे की शेवटच्या व्यक्तीची प्रगती व्हावी, शेवटच्या व्यक्तीची उन्नती व्हावी, त्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा, त्याच्या कुटुंबामध्ये गरिबीचा अंधार दूर व्हावा आणि त्याच्या कुटुंबामध्ये रुजी रोटी म्हणजे आपण रोटी कपडा मकान अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य याच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्या या दृष्टीने आपण अर्थसंकल्पाच्या संदर्भामध्ये प्रयत्न करत असतो. वेळेच्या अभावी मी तांत्रिक मुद्द्यामध्ये कमी गेलो. माननीय अध्यक्ष महाराज इथं आले, आमचे प्रधान सचिव विधान भवन भागवत हेही आले आहे. मी आपल्याला मनापासून सदिच्छा देतो, शुभकामना देतो. अर्थसंकल्पाच्या संदर्भात माझ्या मनात असणारा जे काही मुद्दे आहेत ते मी ठेवलेत. यापेक्षाही हा विषय जास्त आनंददायी आहे. पण या विषयामध्ये आज या महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठातून आलेल्या विद्यार्थ्यांना मी एवढंच आवाहन करेल की देश हा तुमचा माझा सर्वांचा आहे. या देशाचा सातबारा केला तर देशाच्या प्रधानमंत्र्याचं नाव जेवढ्या भौगोलिक क्षेत्रात येईल तेवढ्याच क्षेत्रामध्ये तुमचंही नाव आहे. पण भूमिका स्पष्ट आहे की गाडीमध्ये 55 प्रवाशांना जरी परमनंट लायसन्स गाडी चालवण्याचे असले स्टिअरिंगवर एक बसतो, तसंच देशामध्ये एखादा प्रधानमंत्री होतो, एखादा मुख्यमंत्री असतो. पण तुम्ही लक्षात ठेवा, चीफ मिनिस्टरचा सीएम हा कॉमन मॅनच्याही सीएमच्या बरोबरीचा आहे. आणि म्हणून तुम्ही विद्यार्थी म्हणून या सभागृहात जरी आला असला तरी जिथं जिथं तुम्हाला संधी मिळेल तिथं तिथं देशाच्या प्रगतीमध्ये स्वतःचं योगदान देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. देश आगे बढेगा ही भावना अपुरी आहे. देश तभी आगे बढेगा जब हम आगे बढेंगे. डॉक्टर किंगचा स्पष्ट सिद्धांत आहे की देशाची प्रगती व्हावी असं जागा जागा वाटतं, त्यांनी स्वतः अतिशय मोठं व्हावं. तो मोठा झाला की देश मोठा होतो. आपण खूप मोठे व्हावे ही सिद्धिविनायक टेकडीच्या गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो. तुमचं आयुष्य आनंददायी व्हावं. जगातलं सर्वात महागडं कॉस्मेटिक कोणी म्हणेल पॅरिस, कोणी म्हणेल लंडन, पण सर्वात महागडं कॉस्मेटिक हे भारतीय हास्य आहे. ते तुमच्या चेहऱ्यावर 365 दिवस राहावं ही खूप खूप सदिच्छा. अत्यंत ऐनवेळेला सांगूनही आणि लगेच त्यांनी होकार भरला या व्याख्यानासाठी आणि अत्यंत मोजक्या शब्दामध्ये आपल्याला त्यांनी संबोधित केलं. थोडा आज दुपारी वेळ असेल तर आपण त्यांना भेटून आपल्या शंका दूर करू शकतो. धन्यवाद माननीय मंत्री महोदय. आता मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या विद्यार्थिनी दर्शना खांडी सोडे यांना विनंती करतो, कृपया त्यांनी आभार प्रदर्शन करा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझे नाव दर्शना खंडीजोड. मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथील विद्यार्थिनी. राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखा आयोजित 49वा संसदीय अभ्यास वर्गाचा आजचा शेवटचा दिवस, तसेच आज येथे उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे वन व मत्स्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांनी अर्थसंकल्पाची प्रक्रिया कल्याणकारी राज्य निर्मितीचे महत्त्वपूर्ण साधन याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले, याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच आम्हा विद्यार्थ्यांचे अहम भाग्य आहे की आम्हाला आपण बघते म्हणून लाभले. तसेच येथे उपस्थित असलेले माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा श्री राहुल आबिकर साहेब व श्री राजेंद्र भागवत प्रधान सचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांचे देखील मी आभार व्यक्त करते व उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचे देखील मी आभार व्यक्त करते. याची देही याची डोळा या उक्तीप्रमाणे इथे आल्यापासून ते आतापर्यंतचे सर्व दिवस हे भरलेले होते. संपूर्ण संसदीय अभ्यास वर्गाचा प्रत्येक क्षण आम्हा सर्वांना अनुभव देणारा, तसेच आम्हा सर्वांना अविस्मरणीय ठरला. याचे सर्व श्रेय आमचे मार्गदर्शक अवर सचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
सुधीर झोरे साहेब यांना जाते, तसेच संपूर्ण सीपीए टीम यांचे देखील मी आभार मानू इच्छिते. धन्यवाद. आपण जराही वेळ न दवडता लगेच पुढच्या व्याख्यानाला सुरुवात करूया. सुरुवातीलाच माननीय अध्यक्ष यांचं आपण टाळ्याचं स्वागत करूया. धन्यवाद. आपल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे माननीय अध्यक्ष हे सहा अध्यक्ष असतात आणि माननीय सभापती सुद्धा सहा अध्यक्ष असतात. आज आपल्या ठिकाणी ते आपण व्याख्यान थोडंसं अगोदर घेतो, कारण आपल्याला संवादाला हे सभागृह आणि माननीय अध्यक्षांनी सुद्धा त्यासाठी होकार भरला आणि ते सुद्धा थोडे लवकर आले त्याबद्दल त्यांना आपल्या सर्वांतर्फे मी धन्यवाद देतो. थँक्यू सर. आता आपल्यासमोर विधिमंडळ जनतेच्या इच्छा आकांक्षांच्या अभिव्यक्तीची व्यासपीठ